गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज इस्लामपूरमध्ये पोहोचली. या यात्रेची सांगता सभा इस्लामपूरमध्ये रात्रीच्या सुमारास संपन्न झाली आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्यात शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा होणार असल्याने आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा घोषित झाल्याने या सभेला महत्व प्राप्त झालं होतं. मात्र या सभेपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली. शरद पवार हे सायंकाळीच इस्लामपुरात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांनी भर पावसात डोक्यावर खुर्च्या घेऊन उभे होते. शरद पवार आणि पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यामुळे भर पावसामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाऊस होत असताना सभास्थळी जयंत पाटील छत्री घेऊन उभे होते. भर पावसामध्ये कार्यकर्त्यांकडून जयंत पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देण्यात आल्या. पाऊस थांबल्यानंतर जयंत पाटील पुन्हा व्यासपीठावर आले. कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेत जागा सोडली नाही. कुपवाड येथील चैत्रबन नाला ओव्हरफ्लो झाल्याने नाला परिसरातील सुमारे 100 घरात नाल्याचं आणि पावसाचं पाणी घुसले. तर पाण्यामुळे विश्रामबाग चौथे कुपवाड रस्ता हा स्वामी विवेकानंद चौकात बंद करण्यात आला आहे. दरम्यान या नाल्याचं काम करण्यास विलंब होत असल्याने माजी नगरसेवक संतोष पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे शंभूराज काटकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने 2.5 फुटाची चर काढून पाण्याचा निचरा केला. सांगली शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे चैत्रबन नाला ओव्हरफ्लो होऊन तो वाहून नागरी वस्तीत पाणी शिरलं. नाल्याशेजारी असलेल्या टी के पाटील कॉलनी, समृद्धीनगर, महात्मा गांधी कॉलनी, वाघमोडे सोसायटी परिसरातील सुमारे 100 घरांमध्ये नाल्याचं आणि पावसाचं पाणी शिरलंय. प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मधील अनेक कुटुंबांना या पाण्याचा फटका बसलाय. उपनगरांमधील अनेक मोकळ्या जागी तळी साचलेत. रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक घरात अंगणात पाणी शिरलंय. संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे चैत्रबन नाल्याच्या मर्यादा उघड्या पडल्या. सध्या चैत्रबन नाल्याचे 85 लाखांचं सीडी वर्कचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केलं जाणार आहे. यासाठी स्वामी विवेकानंद चौकात बॉक्स कन्व्हर्टर बसवले जाणार आहेत. मात्र या कामाची उशिरा झालेली निविदा प्रक्रिया वर्क ऑर्डर निघाली नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्याचा फटका बसू लागलाय. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसाचा जोर बुधवारी वाढलाय. सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात सायंकाळी जोराच्या पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसाचं पाणी शेतात साचून सऱ्या भरून वाहत आहेत. त्यामुळे सोयाबीन, भुईमुगासह भाजीपाला पिकांचं नुकसान होतंय. द्राक्ष छाटणी सुरू असल्याने पावसामुळे द्राक्ष बागायतदारांनाही दणका बसलाय. दरम्यान कोयना धरणातून दुपारी 1050 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. मागील 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस होतोय. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी 5 च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. वाळवा, शिराळा, पलूज आणि मिरज तालुक्यातील अनेक गावात जोरदार पावसाने झोडपून काढले. जून महिन्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने शेतात पाणी कायम आहे. खरीपातील सोयाबीन आणि भुईमुगाची काढणी सुरू असून संततधार पावसामुळे पिकांचं नुकसान होतंय. द्राक्ष हंगाम लवकरच सुरू होणार असताना छाटण्या सुरू आहेत, परंतु पाऊस सुरूच असल्याने द्राक्ष बागांना फटका बसणार असल्याचं चित्र आहे. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी 5 वाजता जोराच्या पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी शाळा आणि शासकीय कार्यालये सुटल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला. पावसामुळे भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. रात्रीही पाऊस सुरूच राहिलाय. सांगली शहरातील विविध परिसरात पुन्हा चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. अभयनगरमध्ये एक वृद्ध महिला घराचं गेट उघडून आत गेली असता पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून गळ्यातील 1.5 तोळे वजनाचे 60,000 रुपये किमतीचे दागिने खिसडा मारून लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरची घटना ही मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सौ शशिकला किसन लोखंडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शशिकला लोखंडे या आपल्या कुटुंबियांसोबत संजयनगर परिसरातील अभयनगरमध्ये राहतात. शशिकला लोखंडे या मंगळवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या. घराच्या गेटचं कुलूप काढून त्या आत घरासमोरील मोकळ्या जागेतून चालत निघाल्या होत्या. यावेळी पाठीमागून एक अज्ञात तरुणाला त्याने घरामध्ये कोण राहतात असं विचारत अचानक त्यांच्याजवळ असलेल्या स्प्रेने शशिकला यांच्या चेहऱ्यावर स्प्रे करून त्यांच्या गळ्यातील 60,000 रुपये किमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याची डायमंड चैन हिसडा मारून चैन स्नॅचिंग करत होता. यावेळी शशिकला यांनी विरोध केला असता त्यांना ढकलून दागिने घेऊन संशयितांना पलायन केलं. घडलेल्या या घटनेनंतर शशिकला लोखंडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल काल दुपारी वाजलाय आणि आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीपूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात असणाऱ्या चौकाचौकात शासकीय जाहिरातींचे भले मोठे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर शासकीय योजना तसेच इतर जाहिराती लावल्या होत्या. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिराती काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सांगलीतील विविध चौकात आणि प्रमुख परिसरात लावलेले शासकीय जाहिरातींचे बॅनर आज हटवलेत. प्रथमतः शासकीय इमारती, पेट्रोल पंप, राजकीय पक्षांचे बॅनर यांसह अन्य परिसरात लावलेल्या जाहिराती काढण्यात आल्या. आज दिवसभरात 8 ते 9 जाहिरातींचे बोर्ड जप्त करण्यात आलेत. उद्या विविध राजकीय पक्षांचे तसेच खाजगी मालमत्तेच्या ठिकाणी लावलेल्या जाहिराती काढण्याची कारवाई सुरू करणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांनी दिली आहे. महापालिकेच्या कोंडवाड्यात काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना 6 ते 7 जणांनी बांबू दगडाने मारहाण करून जनावरे पळवून नेल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडलाय. सुनील लोखंडे आणि आकाराम घाडके अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलिसात संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापालिका क्षेत्रात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. घोडे, गाढव, डुक्कर आदी जनावरे रस्त्यांवर राजरोसपणे फिरत असतात. वर्दळीच्या रस्त्यांवर घोडी सुसाट धावतानाही अनेकदा निदर्शनास आली आहेत. मोकाट घोड्यांमुळे रस्त्यांवर अनेक अपघात घडलेत. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यात. या तक्रारी वाढताच महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. गणेशोत्सव काळात पालिकेने 7 ते 8 घोडे पकडून कोंडवाड्यात ठेवली होती. बुधवारी सायंकाळी 5 सुमारास 6 ते 7 तरुण कोंडवाड्याच्या कंपाऊंडवरून उड्या मारून आत शिरले. त्यांनी कर्मचारी लोखंडे आणि आकाराम घाडके यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बांबू आणि दगडाने मारहाण करत जखमी केलं. या तरुणांनी कोंडवाड्यातील 4 ते 5 घोडे पळवून नेलेत. महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचं कळताच आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे यांनी संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. सांगली विधानसभा मतदारसंघ 282 निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली अशी माहिती सांगली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी नवमतदारांना 18 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याचबरोबर आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही. त्यादृष्टीने विधानसभा क्षेत्रात विविध पथक कार्यान्वित करण्यात आली आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील 3 मजल्यावर भूसंपादन अधिकारी कार्यालय क्रमांक 6 येथे निवडणूक कार्यालय असणार आहे. तर नियोजन समिती सभागृहाच्या शेजारील हॉलमध्ये नामनिर्देशन पत्र जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष उमेदवार प्रतिनिधी यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आणि निवडणूक विभागाला सहकार्य करावं असं आवाहनही डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी केलं आहे. नागराज कॉलनी येथे अज्ञात कारणातून एका तरुणास रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी धारधार शस्त्राने भुसकून खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यश उर्फ अक्षय परशुराम पाटील असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सदरची घटना ही सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी परशुराम पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज तांदळे आणि धनराज राऊत या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अक्षय पाटील आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील चांदणी चौक परिसरात राहतो. संशयित सूरज तांदळे आणि धनराज राऊत हे दोघेजण अक्षय याचे मित्र आहेत. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नागराज कॉलनी येथील अथर्व अपार्टमेंटजवळ उभा होता. यावेळी संशयित दोघेजण त्या ठिकाणी आले. संशयितांमध्ये आणि अक्षयमध्ये वाद झाला. या वादातून संशयितांनी त्यांच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने पोटात घुसकून त्याला गंभीर जखमी केलं. हल्ल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पलायन केलं. घटनेनंतर जखमी अक्षय पाटील याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित दोघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतीमाल खरेदी विक्रीवर आकारला जाणारा कर कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर मंगळवारी हा निर्णय रद्द झालाय. आता नवीन अध्यादेशानुसार 75 पैसे ते 1 रुपया सेस आकारता येणार आहे. तसा अध्यादेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलाय. बाजार आवारात 100 रुपयांच्या खरेदीवर व्यापाऱ्यांना किमान 76 पैसे आणि कमाल 1 रुपया सेस जमा करावा लागतो. सेस कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. किमान 25 पैसे आणि कमाल 50 पैसे सेस भरण्याचा अध्यादेश शासनाने काढला होता. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने विरोध दर्शवला होता. या अध्यादेशानुसार
राज्यातील बाजार समितींचे अस्तित्व धोक्यात येईल, त्यामुळे संबंधित अध्यादेश मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राज्य बाजार समिती सहकारी संघाने दिला होता. बाजार समिती सहकारी संघाचा विरोध आणि निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा तापण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने सेस कपातीचा अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांनी फिरवलेला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये जातो. शेतीमाल खरेदी विक्री आणि सौदे यावर नियंत्रण ठेवण्याचं काम बाजार समिती करत असते. राज्यात 308 बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची वर्षाला सुमारे 65,000 ते 70,000 कोटी रुपये उलाढाल आहे. बाजार समित्यांना सेस रूपाने महसूल मिळतो. साधारणतः 80 पैसे ते 1 रुपया 10 पैसे प्रति शेकडा सेस आकारण्यात येतो. माजी मंत्री जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी जयश्रीताई पाटील श्रीमती शैलजाभाभी पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे. यावेळी जितेश कदम, विश्वास पाटील, मोनिका कदम, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन पाटील, सिकंदर जमादार, माजी महापौर किशोर शहा, विजयराव धुळबुळू, वृषाली वाघचौरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, ताफिक शिकलगार, मयूर पाटील, संजय कांबळे, अजित सूर्यवंशी, दिलीप पाटील, करीम मिस्त्री, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यवाहक आनंदराव पाटील, सुभाष यादव, उद्योजक भावेश शहा, मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाष खोत, अनिल आमटवणे आदीजण उपस्थित होते. समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपल्यानंतर माधवनगर रोडवरील स्वर्गीय मदनभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आहे.